नमस्कार मित्रांनो, स्वाद गावाकडचा या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मटण करी रेसिपी. चला तर पाहूया. मी तेल ऍड केलो आहे, 3 kg मटण आहे, 1/4 kg मी हळद ऍड केलो आहे, 2 चमचे मीठ, 1/4 gram masala, 4 medium-sized कांदे ऍड केले, 1/2 kg व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी 4 medium-sized टमाटे ऍड करणार आहे. मित्रांनो, स्वाद गावाकडच्या रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व स्वाद गावाकडच्या या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. याला व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर मी खोबरं ॲड केलो आहे, बारीक किसलेलं खोबरं आहे. लसूण अदरक पेस्ट, मीठ, यामध्ये मी गरम मसाला ऍड करतोय. मित्रांनो, हे गरम मसाला अलग अलग कंपनीचे आहेत, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील तुम्ही ते ऍड करा. कांदा, लसूण मसाला, सुहाना मटर मसाला, काळा मसाला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर घरातलं लाल तिखट आहे व हे काश्मीरी लाल मिरची आहे. तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे असेल तुम्ही तेवढं मिरची ऍड करू शकता. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे मटण ऍड करून घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर, यामध्ये आपलं मटण मी ऍड करून घेतोय. हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यानंतर मी तीळ ऍड करतोय. हे तीळ आहे, थोडस पाणी ऍड करतो मी. हे आपलं मटण शिजलेलं आहे. यामध्ये मी लवंग, मिरे, उंचा जिरे वाटण करून ऍड केलोय. यामध्ये आपल्याला रस्सा जेवढं पाहिजे आहे तेवढं तुम्ही पाणी ऍड करून याला साईडला काढा. थोडस मसाला, गरम मसाला मी ऍड करतोय. मित्रांनो, ही आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. व स्वाद गावाकडचा या चॅनल सबस्क्राईब करा.
आपला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं पाणी तुम्ही ॲड करा. व 5 मिनिटानंतर त्याला तुम्ही बाजूला काढून घ्या. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.